दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांच्या गटाकडनं सुनेत्रा पवारांना मैदानामध्ये उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे आणि यावरूनच सुप्रिया सुळेंनी काही दिवसांपूर्वी अजितदादांना टोला लगावला होता. नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं, पर्स सांभाळत कॅन्टीनमध्ये बसावं लागतं असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावलेला आणि त्या टीकेला अजित पवारांनी कसं मार्मिक उत्तर दिलंय आपण पाहूया. माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर, कशाला चालायला पाहिजे? आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, नवऱ्याचं काय काम इकडे? आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही, त्याचं काय इकडे तिकडे? कशाला माझ्या नवऱ्यानी? तुम्हाला असं पाहिजे जिथे माझा नवरा येऊन भाषण करेल चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यानी कॅन्टीनमध्ये घे बसायचं, माझा नवरा येत नाही. पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना, त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये, बायको आत गेली की कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन. चेष्टा नाही करत, आय एम सिरियस, मी चेष्टा करत नाही आहे. पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो मॅडम, पर्स नाही लागती. मग पर्समध्ये कुठे पैसे देणार आहोत? तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंटमध्ये जाता येतं. आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं, कॅन्टीनमध्ये भेटो. मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार, जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मत? कुणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सुळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा. कितीही सदानंद सुळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचं, विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मलाच आहे. जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा नीटपणेच बोलावं लागतं. वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही, टीका टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला जाणार नाही. तुम्ही ती काळजीच करू नका. काय बोलतात, काय करतात, काय आपण बोलतो काय ना त्याच्या संदर्भातलं ते तुम्ही, मी बरोबर करतो, तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा. बाकी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.